शुक्रवारी रात्री प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्या सिल्वरोख या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर येते या भेटीच्या वेळी जयंत पाटील जितेंद्र आव्हाड उपस्थित होते शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून तीन तास शरद पवार आणि अदानी यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे दरम्यान अजित पवारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी सुशांत सावंत आता सो आपल्या सोबत आहेत सुशांत जसं आपण म्हणतोय की या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये नेमकं भेटीचं प्रयोजन कारण कळू शकलंय का अश्विन जर आपण बघितलं असेल तर अदानी आणि शरद पवारांची अनेकदा भेट झाली मात्र या भेटीला महत्व यासाठी आहे कारण आपण बघतोय रविवारी ज्या पद्धतीने राज्यात भूकंप झाला राजकीय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली अजित पवार यांनी वेगळा गट स्थापन केला आणि ते सरकारमध्ये गेले त्यानंतर तर ही भेट महत्वाची आहे आपण बघतोय गौतम अदानी आणि भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांचे संबंध बघता ह्या भेटीत नक्कीच राजकीय चर्चा झालेली असणार कारण आपण बघतोय पवारांचा उभा पक्ष फुटलेला आणि नक्कीच अदानी आदा यांनी भेट घेतली त्या भेटीत नक्कीच यावर चर्चा झाली असणार आणि नेमकी आता चर्चा काय झाली हे देखील पाहणं तितकं महत्वाचं ठरणार मात्र आपण जर बघितलं असेल तर शरद पवार यांनी बंड केल्यानंतर राजकीय भूकंप केल्यानंतर अनेक भेटीगाठी सुरू आहेत विविध पक्षाच्या बैठका सुरू आहेत त्यातच आता ही महत्वाची बातमी ती म्हणजे शुक्रवारी अदानी आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट झालेली आहे आणि जवळपास तीन तासाहून अधिक वेळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि यामध्ये आपण बघतोय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील त्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते त्यामुळे आता या नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं मात्र सूत्रांकडून जे आपल्याला कळत त्यानुसार जे बंड झालं त्यावर देखील या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळते अश्विन सुशांत धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट